एक्चुअली खरें म्हणजे खोकली हे एक अशें ताज्या फाटलें एक जें दुयेंस आसा ताचें एक सिमटम. तेन्ना आमी पळोवंक जाय की खोकली ही कितले दीस आसा. खोकली समज थोडे दीस आसा, 2 किंवा 3 दीस आसा, जाल्यार ताचें सादें कारण आसूं शकता, म्हणजे फ्लू आसूं शकता, किंवां समज आठवड्याचे वयर आसा जाल्यार बाकीचीं कारणां आसता. जेन्ना थोड्यांक सायनोसायटीस आसता, नाक व्हांवता, गळटा, जशें तें नाक फुडल्यान गळटा तशें फाटल्यान ताळ्या कडेन येतकीर तें इरिटेशन जावन खोकली येवं शकता. खोकली आमी पळोवंक जाय की ती खोकली सुकी खोकली आसा काय खोकल्या नंतर धरकल येता. तर हाची कारणां वेगवेगळी आसता. तेन्ना धरकल वगैरे येता तेन्ना आमी तेय पळोवंक जाय की ते धरकल धवे येता, पातळ येता, दाट हळुळे येता. हळुळे बी आसप म्हणजे पेशंटाक इन्फेक्शन आसा, ही ताजी एक खूण आसता. आनी अशे पेशंटांक फक्त खोकल्याची शरप घेवप हे बरोबर न्ही. पयली म्हणजे आमी निदान करूंक जाय, म्हणजे खोकली ही कित्याक लागून जाता. बरोबर, खोकली ही कितले दीस आसा आनी सुकी आसा काय तातूंतल्यान धरकल भायर येता. ते खूब वेळा आमी पळयता की पेशंट कितें करता की फार्मासीन वता आनी ताजे कडल्यान कफ सिरप घेता आनी ती घेत रावता. बरोबर, खोकली ही फक्त छातयेच्या दुयेंसा खातीर जाता अशें न्ही. एब्सोल्युटली, तर पेशंटाक समज जर हार्टाचें दुयेंस आसा जाल्यार तेन्ना जेन्ना हार्ट जेन्ना फेल जाता, हार्टाक सूज आयिल्ली आसता, तेन्ना तातूंतल्यान जें उदक किंवा कंजेशन जें पुलमावक आसता ताका लागूनय खोकली येता. अच्छा, सो हे आमी लक्षांत दवरूंक जाय. आनी एक कारण खोकली येवपाचें म्हणजे थोड्या पेशंटांक एसिडिटी प्रॉब्लेम आसता, आनी जें एसिड जेन्ना पळय अशें वयर रिफ्लक्स म्हणटा ताका, तें ताळ्या कडेन कचरून येता पळय, आंबट येता, तिखट येता, अशें जाल्ल्या कारणान ते तिखट आयल्ल्या कारणान तें एसिड हे ताळ्या कडेन येवन ते जे पळय इरिटेशन करता ताका लागूनय खोकली येता. अच्छा, खोकली हे अशें एक सिमटम आसूं शकता जाचो खरें म्हणजे भयंकर एक रोग आसूं शकता. जशें आमी लंग कॅन्सर पळयता पळय, बरोबर, लंग कॅन्सर आशिल्ल्या पेशंटाक ही फक्त सुरवातीक खोकलीच येवं शकता, सो सुकीच खोकली येवं शकता, किंवां ताचे बरोबर केन्ना केन्ना थुकीन रगतूय पडूं शकता. अच्छा, तशेंच जर खोकली जर ब्रॉंकेल आस्तमा किंवां दम्याक लागून जर आसा जाल्यार अशे पेशंटाक खोकली चडशे वेळा सुकीच खोकली येता. ताका छातयेन गच दिसता, म्हणजे श्वास घेवंक तें सहज आनी सुलभ अशें जायना, टायट जाल्ले भशेन जाता. आनी ही खोकली चडशे वेळा आमी पळयता की चड वेळार रातची खोकली चड आसता. दिसाचो पेशंट त्या मानान बरो आसता, रातची खोकली येवपाची चडसो वेळ केन्ना आसता की 2-3-4 पेशंट जागो जाता, खोकली येता, ताका छातयेन एकदम गज जाल्ले भशेन जाता, श्वास घेवंक त्रास जाता, आनी कू कू असो आवाज येता. ही सगळीं लक्षणां आमी दम्याची लक्षणां जावंक शकता. ताका लागून पेशंटाक थोड्या वेळा आनी एक कंडिशन येता आमी कफ वेरियंट आस्तमा. बरोबर, म्हणजे हातून भितर तूं कू कू जायना किंवां दम येना, फक्त सुकीच खोकली येवंक शकता. अच्छा, पण दम्याचे असू शकता, दम्याचे कारण जावंक शकता. सो खोकली ही एक सादें कारण म्हणजे एक बेस्ट ऑफ फ्लू आसता किंवां नाक व्हांवता किंवां ताळो करतता म्हणून खोकली येता, ताका फॅरिंजायटीस म्हणटा. तशेंच खोकली हे लंग कॅन्सर किंवां निमोनिया किंवां टीबी किंवां आस्तमा किंवां पेशंटाक एक क्रॉनिक ऍसिडिटी प्रॉब्लेम आसता न्ही, ताका लागूनय खोकले जावंक शकता. बरोबर, ह्या सगळ्या खातीर पेशंटान एक लक्षांत धरूंक जाय की आपले आपूणच खोकलेची शरप घेवप आनी ती खोकली आसता ती खोकली फक्त बंद करप हो उपाय न्ही. बरोबर, खोकली कित्याक लागून जाता आनी ताचें कारण कितें आसा ते पयली सोदून काडून त्या कारण जर ताजो तो उपाय करीत जाल्यार शेवटी खोकली ही पूर्णपणे बरी जावंक शकता. ऍब्सोल्युटली, म्हणजे डॉक्टर म्हणजे सगळ्यांत पयली टेक होम म्हणजे ह्या प्रश्नातल्या उपरांत जे तुम्ही जाप दिला एक निश्कर्ष असो काढू येतो की पयली म्हणजे पेशंटांनी स्वतःचे स्वतः निदान करून खंयचे तरी टीव्हीचे ऍडवर्टीजमेंट आयला तो सांगता कोण तरी हिरो हिरोईन येता आणि खोकली थांबली म्हणटा म्हणून वखत घेवप ना. एक नंबर, दुसरं म्हणजे स्वतःचे निदान स्वतः करनाका, कारण जसे हे फेरिंग साधे थंडे खातीर जसे हे खोकली असू शकता एक चिन्ह म्हणा किंवा लक्षण म्हणा, त्याचबरोबर भितरल्या एखाद्या भयंकर दुयेंस जसे तुम्ही सांगले की कॅन्सर असू शकता, ट्युबरक्युलोसिस असू शकता, न्युमोनिया असू शकता, ह्यांचे एक लक्षण असू शकता, त्यांना खोकली थांबवप इज नॉट द आन्सर फॉर दीस. खोकली किद्या खातीर येता हे इम्पॉर्टंट. सो डॉक्टर एक आनी महत्वाचे विचारता की मातसो असो एकॅडमीक ट्विस्ट असो, केन्ना केन्ना काय वखदां अशी असतात जे काय आमचे रुग्णात घेतात आणि तांकां बिकॉज ऑफ दॅट म्हणजे प्रेशराची किंवा हांकां लागूनही तुम्ही म्हणता केन्ना केन्ना खोकली येता, सो वॉट आर दीस मेडिकेशन म्हणजे सो दॅट दे आर नॉट सो पॅनिक अबाउट इट. बरोबर, एक म्हणजे आम्ही लक्षात दवरूं जाय की जर खंयची वखदां घेता आणि ती वखदां घेतले त्या बरोबर जर किती साईड इफेक्ट जावपाक लागले जे पहिली नाशिल्ले असे जर लक्षात येत जाल्यार आपले आपणूच ताजेर उपाय करचे पेक्षा पयली त्या दोतोराक वचून मेळूंक जाय. कारण ताका ह्या बद्दल हे गिन्यान आसता, म्हणजे ह्या वखदा लागून हे सिमटम किंवा हे सायड इफेक्ट जावंक शकता काय ना. कारण प्रत्येक मनशाचे दुयेंस वेगळे आसता, ताची वखदां बी वेगळी वेगळी आसता, आनी
जर आमी पळयत जाल्यार फक्त लोकांचो सद्दां एक गैरसमज आसता की ॲलोपॅथीक वखदां म्हणजे सायड इफेक्ट्स. बरोबर. हे बरोबर न्ही. करेक्ट. ही वखदां खरें म्हणजे तांचे रिसर्च खूब जाल्लो आसता. करेक्ट. ती तांचे मार्केट स्टडी जाल्ली आसता. करेक्ट. तांकां परमिशन मेळटा आनी ती पेशंटाक सेफ हे सर्टिफाय करतकीर ते आतां मार्केटांत पयलीं म्हणजे येता. बरोबर. वखदाक समज जर 1-2% किंवा 3% सायड इफेक्ट आसता जाल्यार आमी हे लक्षात दवरूंक जाय की ताका 98-97% म्हणजे जवळ जवळ 97-98% ताचे बरे इफेक्ट आसता. बरोबर. तर आमी हे वखद 98% ताचे बरे इफेक्टाक लागून घेवप काय 3% ताका वायट इफेक्ट आहा म्हणून ते बंद करप आनी आपले स्वतःचे नुकसान करप आनी हे बी कित्याक लागून तर कोण तरी दुसरोच मनीस सांगता की ना ही वखदां बऱ्या पडना माल पडटा ती म्हाजे आनीक पेशंटाक अशेंच जाल्लें म्हणून. कारण प्रत्येक पेशंटाचे दुयेंस हे वेगळे आसता. वखद दिवपाची जी दोतोराची जे गिन्यान आसता ते बाकीच्या लोकां पेक्षा चड आसता हे लक्षात दवरूं जाय. खंयचोय दोतोर तुजे वायट चिंतून केन्ना कसले वायट वखद दिवचे ना हे पयलीं म्हणजे लक्षात दवरूं. सो डॉक्टर म्हणजे अशें म्हणलें की आमी म्हणटा की आतां लग्न जाल्या उपरांत थोडेशे त्रास सुरू जातले, पण त्रास सुरू जातले म्हणजे लग्नच करप ना जाल्यार समाज वेवस्था सगळी तरी ढासळटली. सो बेसिकली थोडेशे सायड इफेक्ट आसतले, थोडे सायड इफेक्ट आसतले. आतां तुमी म्हणटा थोड्याचे डायवर्स थोड्याचे डिवोर्स जाताय आसतले, म्हणजे ना अशें म्हणना, पण बेसिकली एट लार्ज फायनली एज अ पार्ट ऑफ द सोसायटी, ज्या सोसायटीचो सोशल नॉर्म सोशल कल्चर आसा समाज पुरुष आसा ताचो एक साचो म्हणून आमी वॉट एवर इट इज, म्हणजे तुम्ही स्वतःच्या उमेदीन जा लव मॅरेज कर किंवा प्रपोज मॅरेज वॉट एवर इट इज, तसे बेसिकली स्वतःचे जजमेंट करून. आणि दुसरे म्हणजे खूपशे फाटी आमकां खबर असना, म्हणजे सिन्स यू हॅव रेज द टॉपिक, की ज्या गजालींच्या विषयी अभ्यास ना आणि खबर ना ताचो सायड इफेक्ट ना असे आम्ही म्हणू शकना, किंवा एखाद्या मनशाक आम्ही पळोवकूच ना तो सामको बरो असे कसे म्हणू शकतले. अनलेस यू स्टडी डेट पर्सन, जो मनीस तुझ्या बरोबर असा, तू त्या मनशा बद्दल अभ्यास असा, तू त्या वेगळ्या सिच्युएशनात पळयला त्याच्या बद्दल तू म्हणू शकता, जाका तुवें केन्ना पळोवकूच ना. सो बेसिकली अशी काय वखदां आसा जी कोणें केन्ना टेस्ट करून स्टँडर्डायजेशन जाल्लें ना, वेर एज दीस मॅडिसिन्स आर स्टँडर्डायज, दे हॅव बीन एक्सपिरिमेंटेड, दे हॅव बीन प्रुव्हन सेफ. ह्या सगळ्या लोक म्हणजे सायड इफेक्ट्स म्हणजे केन्ना केन्ना दर म्हणजे मजेशीर गोष्ट आसा, बाजारातली आमी ती दर फावटी सांगतात त्याच तेलान भाजलेली भजी खावं नाकात, पण बाजारांत गेले काय लोक भजी खातात, मार्केटांत पिझ्झा खातात, बर्गर खातात, बटाटो खातात, हे म्हणजे सगळेच लायक म्हणजे पेस्टिसायड आशिल्ले खाता, कॅमिकल आशिल्ले खाता, नुस्तें खातात, तशें हांव चड विस्कटावन सांगना, पण तेन्ना केन्ना हेचो सायड इफेक्ट असा हो विचार करना. दोतोरा कडेन गेलो काय हे वखद दिले काय ना, आपण नेटार पळयला हाचेर पळयला त्याचा अमको, हे बारीक बारीक प्रश्न विचारत रावता, विच इज रॉंग. सो आणि एक लक्ष गोष्ट आम्ही खूप वेळा पेशंटांकडून पळयता की दोतोरान समज जर एक खंयचे वखद समज जर दिसाक 3 वेळा घे म्हणले की तो पेशंट घरा वता आणि 3 आपले चड पडटले म्हणटा आपले आपणूच ते 2 वेळा आणि मागीर ताजो जाय तो इफेक्ट येना. कारण प्रत्येक वखदाक न्ही अमकीच वरां ताजो इफेक्ट आसता, म्हणजे नेक्स्ट डोस त्या जो इफेक्ट कमी जावपाक लागलो तेन्ना पडूंक जाय, म्हणजे 24 तास त्या वखदाचो संचार आमच्या रक्ता मदीं जावंक जाय, म्हणजे जे जंतू आसा ते मारपाक जाय. चड करून आमी खंयच्या हातून पळयता की एंटीबायोटिक्सान. बरोबर. सो एंटीबायोटिक्स दिसाक 2 वेळा दिवप काय 1 वेळा दिवप 3 वेळा दिवप, हे कसले एंटीबायोटीक प्रिस्क्रायब केला आनी त्या एंटीबायोटिकाचे किंवा त्या वखदाचो रक्तान भितर कितले वेळ संचार उरता आणि कितले वेळ इफेक्ट आता हाजेर अवलंबून असता. सो आणि जो कोर्स जर आम्ही समज 5 दीस दिला तर 5ही दीस घेऊक जाय. कारण ना आपल्या आता आपल्याक बरे दिसले म्हणून आपले आपण उरिल्ले वखद बंद करप हे शाणेपणान न्ही. कारण आज जर त्या वखदान जर ही जर निमोनिया बरी जाता आशिल्ली जाल्यार नंतर मागीर ताका ते चड म्हारग आनी चड टॉक्सीक आनी चड दिसांचो कोर्स दिवचो पडटा की आनी कांय इंजेक्शनय दिवचें पडटा. हाजे हाका लागून पेशंटाचेच नुकसान जाता शेवटी. तर आपले गिन्यान वापरून समजा जर आपले आपणूच जर ट्रिटमेंट करपाक लागलो तातूंत चड प्रॉब्लेम आसा आनी फायदे खूपच कमी आसा. बरोबर. सर डॉक्टर म्हाका तुम्ही बरेच इतके विस्कट सांगला की हांव ताजो समजा की हॅलो दोतर कारण फक्त तुमच्या प्रश्नांक दिल्ल्यो जापो न्हय, तर ह्या माध्यमातल्यान तुमकां बरीचशी माहिती मेळटा जी तुम्ही बाकीच्या बरोबर शेअर करू शकता. तेन्ना हांव सांगता की हो जो जे प्रोग्राम आसा डॉक्टर हॅलो डॉक्टर ही सध्या गोंयच्या सगळ्या चॅनलांतल्यान सगळ्यांत हेल्था वालो हो नंबर 1 शो. त्याचे एक कारण म्हणजे जे एक्सपर्ट असतात ते फक्त प्रश्नांच्यो जापो दिना तर तांकां एक माहिती देतात. डॉक्टर आणि तुम्ही आता माहिती अतिशय एक काळ आशिल्लो फूल आम्ही पहिले पळयतालो हिंदी पिक्चरातलं खंयच्या पिक्चरात हिरो असतालो तो बरी सिगरेट उडत येतालो बायकार बसून येतालो, आज तो बायकार बसून येता, पण जर पहिलीचे जर पिक्चर असतात थंय सकयल एक ताका वॉर्निंग येता की सिगरेट ओडप किंवा धूम्रपान करप हे आरोग्याक बरें न्हय, आनी तरी आसतना लोकांचो एक आर्ग्युमेंट आसा तशें जाल्यार ते तयार कित्याक करतात. सो ह्या सगळ्या बॅकग्राऊंडाचेर आता हे तुम्हाला कित्याक विचारतात ते हांव सांगता डॉक्टर. कितें आसा ही जेन्ना ही संवय जेन्ना मनशाक लागता सुरवातीक तेचो तो आवड म्हणून करता, पण मागीर हीच आवड ताका खूप त्रासदायक जाऊ शकता. म्हाका सांग हाचेर तुम्ही मातशें विस्कटां सांगा. आज फॉर्च्युनेटली आमचे सिगरेट ओडपी लोकांचे प्रमाण कमी जाला कारण लोक आता बरेचशे शाणे जाल्यात, पण खुबशे फावटी शिकलो म्हणून शाणपण येता अशें न्हय तर बऱ्याचशा लोकांचे अशें निर्बुद्धपणाय बी आसता.
तांका नजरे मुखार दवरून तुम्ही थोडेसे मार्गदर्शन करा ना. आता पळयात एक म्हणजे तुम्ही जसे म्हणलं की सिगरेट ओढपी लोकांचे प्रमाण कमी झाला, पण हे हातूनही तितले सत्य ना. कारण जे लोक आता पहिली जाणते लोक जे सिगरेट ओढताले त्यांना आता त्या सिगरेटीक लागून इतले त्रास झाले की ते आपल्या आपणच त्यांनी कमी केला. पण आम्ही पळयता की कॉलेजीतली भुरगीं तातूंत भितर चलयो भुरग्यां बी आसा तांच्या मदीं सिगरेट ओढपाचे प्रमाण हे वाडलां आनी हे खूपच चिंतेचे कारण आसा. कारण तांकां एक प्रकारचे लायफा बद्दल तांचे एक वेगळोच गैरसमज आसता. तांकां दिसता की ते सिगरेट ओडप म्हणजे एक माचो कशें आसप किंवा हिरो कशें आसप, सिगरेट जो ओडिना तो एक गांवडळ कसो, ही एक वायट समजूत अशी भुरग्यां मदीं. आनी पियर प्रेशर जो आसता जे पळय स्वताक कोण हिरो समजता न्ही ते सिगरेट ओडपी आनी ते दुसऱ्यांक तांकां ते तातूंत भितर ते संवयी भितर घुटवाडून खूप हुशार आसतात. एक गजाल आमी लक्षांत दवरूंक जाय की सिगरेट हे एक व्यसन. एकदा त्या व्यसन जडलें की ते सोडप खूपच डिफिकल्ट. कारण तातूंत एक म्हणजे निकोटीन म्हणून जो घटक आसता ताका लागून पेशंटाक किंवा जो मनीस सिगरेट ओडटा ताका ताजी ती संवय जडटा. डॉक्टर मात्सो इंटरप्ट करता, एक क्वेश्चन आयला. हॅलो हॅलो हा आयकूंक येता दोतर? मस्त आयकता, विचार. तूं हे प्रोग्राम करून म्हाका जायते बरे पडला, जायते अनुभव म्हाका मेळटा आनी जायते फावट ट्राय करता हांव वखदांची. आनी आतां म्हाका म्हाका खोकली येता ताळ्याक, मागीर हांव थिंग जीएमसी वयता आनी ते म्हाका म्हणला बारीक शिस्त आहा, मागीर तेजे ऑपरेशन केलें, मागीर एक दोन म्हयने ती बरी जाली म्हजी. आनी आतां म्हाका ताळो सुजिल्लो आसूं शकता किंवां तुका एसिडिटी प्रॉब्लम आसूं शकता, हें सगळें निदान करपाक जीएमसीन बऱ्यांतले बरे दोतोर आसा आनी ते तुजे प्रश्नाचें निराकरण करतले, हाजे बद्दल कांयच दुबाव ना. बरोबर. सो म्हाका दिसता हो प्रश्न तरी खूब म्हत्वाचो आशिल्लो, बरोच मोलादीक प्रश्न आसा. डॉक्टर, आमी उलयताले स्मोकिंगा बद्दल. स्मोकिंगा बद्दल सांगपाचें म्हणजे की निकोटीन हो असो घटक आसा जो सिगरेटीन किंवां विडीएन आसता किंवां पायप किंवां सिगार जे आमी म्हणटा ताका लागून मनशाक हें व्यसन जडटा. कारण निकोटीन हाका एडिक्टींग प्रॉपर्टी आसता, म्हणजे एकदां तें घेतलें की मनशाक ताजो ताजें व्यसन जडटा आनी चड ओडपाची एक हुक्की येता, कारण ती लहर येता. बरोबर. आतां कितें आसा की सिगरेटीन फक्त निकोटीन आसा अशें न्ही, सिगरेटीन भितर ताच्या बरोबर जवळ जवळ 4000 अशे घटक आसा जाका लागून मनशाचेर फक्त आनी फक्त वायट परिणाम जाता. तातूंत भितर 60 प्रकारचे अशे घटक आसा ताका लागून जे मनशाक आंगा भितर कॅन्सर तयार करूंक शकता. आनी आमी चडशे पळयता की लोकांक फक्त एकच खबर आसा की सिगरेट ओडल्यार लंग कॅन्सर जाता. बरोबर. तर हे बरोबर आसा, पण ताचे बरोबर मनशाक सिगरेट ओडल्यार तोंडाचोय कॅन्सर जावंक शकता, जो ट्राकिया जे विंड पायप आसा ते श्वास घेवपाची नळी आसा ताजो कॅन्सर जावंक शकता, किंवां जे आमी पायप आसा जे जेवण घेवपाचे जाका इझोफेगस म्हणटा किंवां फूड पायप म्हणटा हाचो कॅन्सर जावंक शकता, पोटाचो कॅन्सर जाता, लिव्हराचो कॅन्सर जावंक शकता, पॅन्क्रियाचो कॅन्सर जावंक शकता, किडनीचो कॅन्सर जाता, तशें मुत्राशय म्हणजे तातूंत भितर युरिनरी ब्लॅडर जे म्हणटा हाचोय बी कॅन्सर जावंक शकता. अच्छा. आतां कॅन्सर हो फक्त एक प्रकार जो एक प्रकार एक दुयेंस जे सिगरेटीक लागून जाता, पूण हाचेर कांय सगळे कंप्लीट जायना सिगरेटीचे सायड इफेक्ट. सिगरेट ओडिल्ल्या पेशंटाक प्रेशराचे किंवां हायपरटेन्शन जे प्रेशराचे प्रॉब्लेम आसता ते जावपाचें प्रमाण चड आसता, तांकां हार्ट एटॅक जावपाचें प्रमाण चड आसता, मनशाच्यो ज्यो ह्यो शिरो आसता रगत व्हावपा शिरो आसता त्यो सिगरेट ओडपी पेशंटा भितर ब्लॉक जावन तांकां ब्लॉक जावन मागीर ग्रँग्रीन जावन, ग्रँग्रीन म्हणजे तो पांय कुसप शेवटी आनी तो पांय कापपाचे पडटा, इतले सुद्दां परिणाम सिगरेटी लागून जावंक शकता. तशेंच तो पांयान समज जर ब्लॉक जालो जाल्यार पांय कापचो पडटा, तशें तो मेनवान समज जर रगत पावपी शीर जर समज ब्लॉक जाली जाल्यार तो मेनवाचो तितलो भाग मागीर मरता. अच्छा. तो आमी जशें गँग्रीन म्हणटा तशें मेनवायनी बी इनफाक्ट म्हणून जाता आनी त्या पेशंटाक मागीर पॅरलिसीस जावंक शकता, एक वटेन ताजो आख्खो एक भागच ताजो पूर्णपणे निकामी जावन ताजे पूर्णपणे तो बेडार उरूंक शकता. दुसरें म्हणजे ताजे एक एक वेळार ताजे उलोवपाचे बंद जाता, ताका समजना, तो पूर्णपणे बेशुद्ध उरता. थोडे वेळार ताका पयलीं कितें जालें तें हाजी हे मेमरी लॉस जाता. तिसरें म्हणजे पेशंटाक मुतपाचे किंवां संडास करपाची कंप्लीट ताजी कंट्रोल वता आनी हे सगळें ताका बेडार करचें पडटा, दुसऱ्यान करचें पडटा. सो हें जालें आमी पळयतात. तशेंच आमी पळयतात की सिगरेटी लागून मनशाची इम्युनिटी कमी जाता, इम्युनिटी कमी जाता, प्रतिकार शक्ती दुयेंसा कडेन झगडपाची शक्ती ती कमी जाता, ताका लागून वेगवेगळीं दुयेंसां जावंक शकतात जी कॉमन मनशाक जायना ती अशी जावंक शकतात.
दमो जावपाचो परिणाम प्रमाण हे सिगरेट ओडपी मनशां भितर चड आसता ते जालेच. त्या भायर ताच्या घरान जे लोक रावता बायलो म्हणा किंवा भुरगीं म्हणा हांकां ताका सिगरेटीच्या दुयेंसा लागून जे कितें सायड इफेक्ट जाता जाका आमी पॅसिव स्मोकींग म्हणटात. अच्छा. सो ताका लागून पॅसिव स्मोकींग म्हणजे कितें, जो मनीस सिगरेट ओडटा आसतना जो धुंवर वाऱ्यान सोडटा त्या तो धुंवर मागीर बाकीचे घरांतले लोक आसा ते आपल्या श्वासा वटे भितर घेता आनी अशे पॅसिव स्मोकींग करपी लोकांक सुद्दां कॅन्सर जावंक शकता आनी ते कॅन्सर जावपाचे प्रमाण जवळजवळ 25% चड आसता. अच्छा. जो मनीस सिगरेट घरांत कोणीच ओडना आनी ज्याच्या घरान लोक सिगरेट ओडटा अशे लोकांक बाकीच्या लोकांक जे कॅन्सर जावंक शकता ताचे प्रमाण भायले लोकां पेक्षा ह्या घरांच्या लोकांक 25% चड आसता. सो बेसिकली म्हणजे हे स्मोकिंग एखाद्या मनीस सिगरेट ओडटा किंवा विडी ओडटा तो फक्त स्वतःच्या जीवाक त्रास करता असे न्हय, तर घरातले बाकीचे लोक असतात किंवा आपल्या भोवतणी किंवा आपले मित्र जे कांयच चूक नसतात त्यांची चूक काय, तांकां सुद्धा तो बळी दिता असे म्हणचे पडले. दॅट इज अ करेक्ट वे. म्हणजे डॉक्टर तुम्ही सांगला पण असा निष्कर्ष काढू शकता की खूपशा वेळ म्हणतात की सिगरेट ही एक अशी वस्तू किंवा विडी ज्याच्या एका पोताक उजो आणि दुसऱ्या सायडीक एक मूर्ख मनीस असता. बरोबर. की हे सगळे जाणून घेऊन जर एखादो मनीस मूर्खपणात जर तो करता जाल्यार ह्याका म्हाका दिसता आनी देर इज नो अदर टर्मिनॉलॉजी फॉर दीस. ना आणि आणि एक लक्षात धरू जाय की सिगरेटीच्या पासून पयस रावप हे सगळ्यांत बरें शाणेपण, कारण एकदा सिगरेटीचे जर व्यसन जडत जाल्यार ती सुटप खूप डिफिकल्ट असता. जे आम्ही स्टडी केल्या त्या स्टडीच्या प्रमाणे आमकां कळ्ळां की 100 जवळजवळ 70 लोक म्हणटा की म्हाका सोडूंक जाय. बरोबर. आणि शेवटी तातूंतले जे 70 लोक म्हणतात तातूंतले फक्त 35 लोक म्हणजे अर्धे लोक शेवटी सोडपाचो प्रयत्न करतात. आणि जांची सिगरेट सोडटा शेवटी जे सिगरेट सोडपाक यशस्वी जाता किंवा सफल जाता असे लोक फक्त 5% असतात. 95% लोक शेवटी हे सिगरेट च्या व्यसना लागून तांकां जे दुयेंस जाता ताका लागून ह्या संवसाराक अंतरता हे आम्ही लक्षात दवरूं. डॉक्टर आमकां एक प्रश्न आयलो असा. हॅलो हॅलो. हा विचारत डॉक्टर, कितें न्ही म्हाका धांवले उपरांत बीन न्ही छाती भरून येता आनी खुबशे फावटी डस्टान बीन गेलो न्ही डस्ट एलर्जी सारकी छाती बीन भरून येता सारकी. आनी डॉक्टरान एकदां म्हाका बुडामेट 200 इनहेलर दिल्लो बट तो आतां डेली घेवचो पडटा, बट ताका कितें क्युअर बीन आसा हे कित्या खातीर जास्त करूंक जाता? जशें तुवें म्हणलां न्ही ज्या डॉक्टरान तुमकां एक प्रकारचो इनहेलर दिला, तर इनहेलर जर तुमकां दिला जाल्यार हाजे अर्थ तुमकां तो इनहेलर सदांच घेवंक जाय. ताचें प्रमाण कमी जास्त जावंक शकता तें सुद्दां दोतोर ठरयतलो. तर सदांच कितें घेवंक जाय हाका कारण आसा. पयलीं म्हणजे जशें ताणें सांगिल्ले प्रमाणे की डस्टाक लागून ताका त्रास जाता. अच्छा. आनी पळया जर ह्या जगांतलो जर डस्ट जर ना बंद जाय जाल्यार म्हज्यान म्हणू शकता की हो पेशंट जर जाणे आतां फोन केला न्ही तो पूर्णपणे बरो जातलो, ताका कसलीच वखदाची गरज आसची. सो जो पर्यंत जाका लागून पेशंटाक त्रास जाता अशे घटक आमच्या एनवायरमेंटान आसा ते जो पर्यंत आसा ते तांच्या पासून जो कितें त्रास जाता तो जर टाळूंक जाय ताचे पासून जर कंप्लीट कंट्रोल मेळूंक जाय जाल्यार ते इनहेलर आमी सदांच घेवचे पडटात. दुसरें लक्षांत धरूंक जाय की हे इनहेलर जे दोतोरान प्रिस्क्रायब केल्ले आसता ते पूर्णपणे सुरक्षीत आसा, तांकां लागून सायड इफेक्ट कांय जायना. तर ताका कारण आसता, एक म्हणजे ते इनहेलरान जे वखद आसता ते खूपच कमी प्रमाणांत आसता, ताका जर पेशंटान जर पळयत जाल्यार ताचेर बरयलें आसता की मायक्रोग्रॅम डोजीस म्हणून. अच्छा. आनी इल्लोसो ल्हानसो एक स्मॉल सिलिंडर आसता, त्या सिलिंडरान एका सिलिंडरान 120 किंवा थोडे हातूंत भितर 200 डोजीस आसता भितर. तर इतलोसो ल्हान सिलिंडर जर 200 वेळा जर मनीस घेवंक शकता जाल्यार पावटीक तातूंत भितर कितले वखद येतले हे आमी लक्षांत दवरूंक जाय. दुसरें कारण इनहेलर कित्याक सेफ, तर इनहेलर हे आमी जशे गुळयो घेता किंवा सिरप घेता किंवा टॅबलेट इंजेक्शन घेता ते पूर्णपणे अख्ख्या आंगान वता, रक्ताद्वारे ते सगळ्या आंगान पसरता आनी ज्या जाग्यार ताची गरज आसता थंय वता, तशें ते बाकीच्या जाग्यांनी वता, जशें रक्त वता त्या जाग्यांनी वता. तर इनहेलर म्हणजे टार्गेटेड थेरपी, ज्या जाग्यार मनशाक प्रॉब्लेम आसा त्या जाग्यार त्या वखदाचो संचार जाता आनी त्या वखद थंय लागी बेगिनात बेगीन पावता, भायर खंय वचना दुसरे कडेन वचना, ताका सायड इफेक्ट कांय आसता आनी कमी वखदांनी तुका एकदम बरो इफेक्ट. म्हणून हे इनहेलर हे वर्सांनी वर्सां घेवंक शकता आनी पेशंटाक जर ते दिल्ले आसा ते सदांच घेवप बरोबर, कारण दमो हाका क्युअर ना. बरोबर. जे सत्य आहा ते आमी पेशंटाक सांगूंक जाय, कारण ताका एक दुसरे वेगळे पेशंट सांगले की ते ना हे क्युअर आसा म्हणून सांगले तो आपले आपूण बंद करतलो. डॉक्टर आमकां एक प्रश्न आयला. हॅलो हॅलो हॅलो. हा विचारात. दोतोर,
म्हणजे गोवाक जेवताना पियताना कितें खाताना एकदम खोकली मारता. सुकेच खाले खोकली मारता काय ते पातळ उदक सुद्धा पिले खोकली पातळ जावं सुकें जावं की बेश्टीच खोकली मारता. उदक पासून पियताना खोकली मारता. अच्छा अच्छा. ताका आणि किती प्रॉब्लेम बी असा जाका लागून ताजी वखदां बी चालू असा. वखदां हा तो ऍक्च्युली डायलिसिस पेशंट. डायलिसिस पेशंट ओके. आणि आणि कित्याचे आणि कसले वखदां घेता? प्रेशराचे घेता डायबिटीसचे घेता? डायबिटी हा ताका डायबिटीची इन्सुलिन घेता प्रेशराची टॅबलेटां घेता. जर आणि खोकली येतात सुकी असता आणि फक्त खात असताना आणि जेवता असताना येता ना जाल्यार खोकली असना ताका? ना ना केन्नाय मारता बेश्टी पासून पण जेवताना खाताना चोड मारता. अच्छा अच्छा बरे बरे. तर आम्ही पहिला की त्यांचं प्रश्न जो असा की ह्या पेशंटाक डायबिटीस असा तसेच ताका किडनीचे प्रॉब्लेमही असा. तर अशा पेशंटाक ज्यांना डायबिटीस असतात त्यांना न्युरोपॅथी म्हणजे ऑटोनॉमिक न्युरोपॅथी म्हणतात ताका आम्ही. जर ज्याद्वारे किती जाता ते त्यांची गिळपाची जे मसल्स बी असतात ते तितले ऍक्टिव्ह असना म्हणून त्यांना लागून ते ऍक्टिव्ह ते कमी प्रमाणात त्यांची मुवमेंट जातात. कारण खूप वेळा पेशंट समज गडबडीन खाता जाल्यार ते खाता असताना त्यांचे ते जे आम्ही श्वास घेतात ते श्वास नलिकेन वचून इवन बारीक सुद्धा येईल असं थेंब सुद्धा पडलं जाल्यार ते ताका इरिटेट करून खोकली येऊ शकतात. दुसरे कारण म्हणजे जेव्हा खाता पिता असताना खोकली जर येतात हाचे कारण म्हणजे आम्ही दुसरे पळू जाय की त्या पेशंटाक जो फूड पायप जो असा ताचे भितर ताजेर ताजी वाढ जर कमी असा जाल्यार ते ताका वचपाक ते सरळ सोपे जायना आणि ते वाट कमी असल्या कारणान ते ताळ्यान उरता आणि ते खूप वेळा मागीर ते ताळ्यातल्या मागीर ते श्वास जे घेता त्या वाटेन भितर ते ट्रिकल जावन त्यांच्यान खोकली येऊ शकता. हा बरे म्हणजे ज्या दोतोराक पहिली त्यांचे कडे सदांचे वखद चालू असा पहिली मिळूक जाय आणि ताजे सल्ल्या प्रमाणे मागीर जे समजा जे इझोफेगोस्कोपी करपाचं अपर जीएसकोपी म्हणजे किती ते दुर्बीण घालून पळोवचे पडटा किंवा ताका वेगवेगळे टेस्ट असतात ताका डाय देऊन मागीर सिटी स्कॅन करचे पडटा किंवा हाचे पहिली सगळे आपले करचे पेक्षा पहिली दोतोराक वचून मिळूक जाय आणि डॉक्टराच्या सल्ल्या प्रमाणे फुडे कितेंय कारण जरी असले ताका ताजो उपाय असा आपल्या आपण ती वखद बंद करप हो ताजी उपाय नी. बरं सर. डॉक्टर म्हणजे सांगा अनेक प्रश्न आला. हॅलो डॉक्टर. हा कफ म्हणता पण छातीचो हो कसो जाता आम्ही केन्ना म्हणता पण तेलाचे खाण जांग थंडी असल्यावर कफ असतात पण हरशी आम्ही पळता की हरशी सदांच कफ असतात मनशांक तो जेवण जांग ती खाण त्यांनाच भायर सरता असं कित्याक जात ना. कफ जर सदांच असप हे खरे म्हणजे नॉर्मल नी. हा सदांच कफ कोणाक असतात ज्याका छातीचे पहिली किती तरी दुयेंस असतात म्हणजे ज्याका आम्ही सीओपीडी म्हणतात ब्रॉन्कायटीस म्हणतात मागीर त्यांना छातीन समज दोन्ही लंग्स तांचे समज जर त्यांना जर हे झाले असतात डॅमेज झाले असतात त्यांना ब्रॉन्केक्टेसीस म्हणतात. असले पेशंटांमध्ये आम्ही पळता की सकाळी उठले त्या बरोबर त्यांना कफ बी खूप असतात आणि जेव्हा इन्फेक्शन जाता तेव्हा होच कफ मागीर जो धवो असता तो हळडुळो जाता त्यांना जोड येवपाक लागता आणि कफ जो असा तो चढ येवपाक लागता. ब्रॉन्कायटीस पेशंट हे कोणाक जाता? चडशे मॅक्सिमम कारण ज्याका लागून ब्रॉन्कायटीस जाता म्हणजे सिगरेट ओडपी आणि सिगरेट ओडपी लोकांक जेव्हा ते सकाळी उठता पळय त्यांना युजली ते चड करून जेव्हा फर्स्ट पफ घेतात त्याच्या नंतर त्यांना खोकली येतात इरिटेशन जाऊन आणि कफ भायर येतात. दुसरं आम्ही कारण पळूंक जाय की ऑफ कफ जर सदांच जर असा जाल्यार ताजे निदान पहिली करून घेऊक जाय म्हणजे ते दोन आठवड्या वयर खोकली असा खोकले बरोबर थुकेन रगत येता किंवा सांजचे वेळार ताका जोर येता जाल्यार एक कारण ताजे जावंक शकता म्हणजे ताका लागून टीबीचे कारण अशें. ताका टीबी असा काय ना हे सुद्धा कळटलं जाल्यार एकदम साधे सोपे उपाय असतात. दोतोराकडे वचून मेळत जाल्यार सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरांत तसेच वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत कम्युनिटी हेल्थ सेंटरांत सगळे कडेन आता सध्या सोय केल्ली आसा सरकारान आणि ती फुकट केल्ली आसा हाजे खातीर एक पैसो सुद्धा दिवचो पडना. बरोबर. थुकी तपासत जाल्यार ताजे निदान करू शकता किंवा थोड्या वेळा थुकेन समज दुयेंस मेळना दोतोराक जर दुबाव आसा जाल्यार ताणें एक्सरे काडून पळोवंक जाय. अच्छा. हे जाले एक टीबीचे कारण. तशेंच पेशंट समज जर जाणटो मनीस आसा जो पयली सिगरेट ओडटालो विडियो ओडटालो ताका खोकली खूब टेप आशिल्ली किंवां ताका कफ पडटा आणि दोतोरा कडेन मेळून सुद्दां ताजें हें कमी जायना जाल्यार ताणें एक दुसरें कारण जशें हांवें सांगलां की ते लंग कॅन्सराक लागून जावंक शकता. ते कॅन्सर आसा काय ना ते पळयतले जाल्यार वेगवेगळे टॅस्ट करचे पडटा एक्सरे काडचे पडटा ताका मागीर दुसरो टॅस्ट म्हणजे सिटी स्कॅन गरज पडल्यार करचे पडटा ब्रोंकोस्कोपी म्हणटा ते बायोप्सी करचे पडटा हे सगळे केन्ना सुरू जातले ते पयली म्हणजे दोतोराक वचून दाखयत आनी दोतोर ताजे निदान कितें करता त्या प्रमाणे वेगवेगळे टॅस्ट करपाचे आसता. बरोबर. तशेंच हांवें सांगलां की ऍसिडिटी आशिल्ल्या पेशंटाक समज जर ऍसिडिटी जर कंट्रोल जायना जाल्यार केन्नाय हो कफ येता खोकली येता आनी ते कॉन्स्टंट इरिटेशन उरल्या कारणां खातीर कफ जावंक शकता. तर हो कफ म्हणजे कितें एक ताजो एक सिमटम
बरोबर. कफ म्हणजे हे दुयेंस न्ही, हे सिम्पटम. ताचे पेशंटाक कितें तरी दुयेंस आसा, कितें तरी प्रॉब्लम आसा म्हणून ताका तो कफ येता, आनी हे नॉर्मल न्ही. सो हाजे बद्दल पेशंटान सदांच जागरूक राहूंक जाय आनी पळोवंक जाय की हे जर कमी जायना जाल्यार आपल्या डॉक्टराक वचून मेळूंक जाय, ताजे सल्ल्या प्रमाणे जे कितें निदान करता ताचो वखद घेवंक जाय आनी वखद जो पर्यंत डॉक्टर सांगता तो पर्यंत घेवंक जाय. बरोबर सर. डॉक्टर म्हाका दिसता तुमी बरीशी विस्कळून माहिती सांगल्यान तांच्या मनाचो दुबाव नक्कीच पयस जालो आसतलो. मात्सो आमी उलयताले डॉक्टर ते हाचे विशीं, इनहेलरा विशीं. तुमी सांगले की खंयचे खंयचे कंपनीचे वेगळे इनहेलर आसा पण ते घेवप सेफर, कारण जशें तुमी सांगले की दिस लायक टार्गेटेड थेरपी. खुबशा लोकांचो असो समज आसा की ते इनहेलर घेवप म्हणजे समथींग बॅड, म्हणजे लास्ट रिसोर्ट, म्हणजे हे सगळे उपाय हल्ले काय तो इनहेलर घेवप, आणि तो सुद्धा घेवचो पडलो ह्या भयान तो आणि बाकीचे, आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी, बाकीचे जो पथीज आसा म्हणजे ते होमिओपथी म्हणा आयुर्वेद वॉट एवर इट इज गांवठी वखद म्हणे, हे सगळं तो करून किंवा सुद्धा की तो इनहेलर घेवचो पडटलो. बट वॉट आय रिकलेक्ट तुम्ही सांगला जो एक अतिशय महत्वाचा मेसेज हो असा की इनहेलर सेफर, मच बेटर, वखद सामके कमी प्रमाणात लागता, त्याचे साईड इफेक्ट मिनिमम असतात. कारण जसे म्हणजे समजा आता एका एका वाड्यार एक कोणतरी चोर आयला, आम्ही अख्ख्या वाड्याकूच उजो लायनात. यू कॅच होल्ड ऑफ द पर्सन, लाईक तुका आता कळ की अमक्या घरांत तू आसा, दॅन यू वील म्हणजे पुलीस इले एनसर्कल दॅट हाऊस किंवा आणि किती करतले आणि ताका सोदून काढतले. सो यू आर नॉट टेकिंग एव्हरीबडी टू द टास्क, म्हणजे सगळ्या अख्ख्या गावांकूच वेडो घातला अशें करना. सो हांगा तुजे ह्युमन रिसोर्सीस कमी लागता आणि तुजे कामूय रोखडे जाता. तशेंच जेन्ना तुमकां एक हो इनहेलर वापरता तेन्ना तुमचे सामके प्रिसायजली फक्त लंग्स म्हणजे पुलमावानूच ते वखद वता, ताचो फायदो खूप असता. आणि जेव्हा हो मनातलो बेस्ट ऑफ भय की ना ते इनहेलर म्हणजे संवयचे लोकांचे खूप समज असतात डॉक्टर. ना आम्ही खूप वेळा पहिला की पेशंट इनहेलर हे वखद घेतात, त्या भायर तो वेगवेगळे टॅबलेटी असता किंवा सिरप असता हे बी घेतात. सगळ्यात पहिली तो इनहेलर बंद करता. बरोबर. कारण एक प्रकारचं मनान त्याच्या एक वेगळंच हे असतं, म्हणजे की एक मिसकन्सेप्ट आम्ही म्हणू शकता की इनहेलर म्हणजे वाईट. बरोबर. आणि टॅबलेटी किंवा सिरप म्हणजे बरे. खरं म्हणजे ते उलटी असतात. ॲब्सोल्युटली. टॅबलेट किंवा सिरप आम्ही जेव्हा दिता त्यांना आम्ही जवळजवळ 10 ते 20 पटीन वखद चढ दिवचे पडतात. कारण ते वखद रक्तात वचे पडतात. पहिली म्हणजे पोटात वता, पोटातल्यान ते पूर्णपणे 100% ॲब्झॉर्ब जायना. मागीर रक्तात वता, ते रक्तात ते ताचो संचार पूर्णपणे आख्खे कुडी बरोबर. जेव्हा इनहेलर घेता त्यांना एक म्हणजे तो फक्त ज्या जाग्यावर त्याची गरज थंय वता म्हणून ते कमी लागतात. बरोबर. म्हणून ताचे साईड इफेक्ट असना, म्हणून ते वर्षान वर्ष घेऊ शकतात. आणि इनहेलर हे पूर्णपणे सेफ असता. आणि दमो झाल्या पेशंटाक किंवा सीओपीडी झाल्या पेशंटाक जर इनहेलर रेग्युलर जर घेत, म्हणजे पेशंट गेले 20 ते 25 वर्षा सुद्धा रेग्युलर इनहेलर घेवपी असतात आणि ते पूर्णपणे बरे असतात, त्यांना साईड इफेक्ट काय जायना. फक्त एक गोष्ट लक्षात धरून जाय की इनहेलर कसं घेवप हे डॉक्टराकडे पहिली शिकून घेऊक जाय. आणि जेव्हा केव्हा डॉक्टराकडे तुम्ही वता त्यांना मुजरत तुम्ही तुमचा इनहेलर बरोबर घेऊन चालात आणि दोतोराकडे ताका दाखवूंक जाय की हांव इनहेलर हो अशा प्रकारे घेता. आणि जर ते इनहेलर जर घेवप जर टॅक्निक बरोबर ना, ताजो फायदोय बी तितलो 100% जावचो ना. हे आम्ही लक्षात दवरूंक जाय. आणि इनहेलर बरोबर घेवप हे खूप गरजेचे असता. दुसरे म्हणजे जेव्हा इनहेलर थोडे प्रिस्क्राईब जेव्हा करता पण त्यांना आम्ही खूप वेळा सांगता की ते पेशंट विसरता की ताणें ते जे कितें ताळ्याकडे गळ्याकडे जो ते वखद लागता न्ही, ताजो काय फायदो आसना आमकां. सो ते टाळपा खातीर ताणें सदांच इनहेलर घेतकीर मागीर उदक घेवंक जाय, घोट घेवंक जाय आनी गळगळ करून ते भायर उडोवंक जाय. पूण इनहेलर हे पूर्णपणे सेफ आसता, ताचे पासून सायड इफेक्ट कांय जायना हे तुमी लक्षांत दवरूंक जाय. आनी तो जितले तेप दोतोरान तुमकां तो इनहेलर दिता तो घेवंक जाय. आनी इनहेलरा मदीं दोन प्रकार आसता. एक म्हणजे तो SOS इनहेलर म्हणटा आमी, ताको त्रास जाले की त्या वेळा एकदम बेगिनात बेगीन तुमकां तो सुशेग मेळपा खातीर. दुसरो इनहेलर जो आसता तो डेली घेवंक जाय, जाका लागून तुमचे दुयेंस जे आसा न्ही ते पूर्णपणे अंडर कंट्रोल. कंट्रोल हाजोच अर्थ ते जवळजवळ क्युअर केल्ले भशेन आसता. ताका आमी टॅक्निकली क्युअर म्हणना, कित्या खातीर तर ताका ते रेग्युलर वखद घेवचे पडटा म्हणून ताका क्युअर म्हणना. पण एक आमी लक्षात धरून जाय की फक्त इनहेलर घेवपी पेशंट हेच सदांच आणि आयुष्यभर घेवचे पडटा असे न्ही. पेशंटाक ज्याका डायबिटीस असता, ज्याका प्रेशराचे असता, ताका हार्टाचे असता, ताका नर्वाचे दुयेंस असता, असले सगळे पेशंटाक आयुष्यभर वखद घेवपाचे असता. त्यांना हे आम्ही पहिले म्हणजे मनातले काढून उडवू जाय की फक्त इनहेलराची सवय जाता हे पूर्णपणे चूक असते. करेक्ट. सो म्हाका दिसता डॉक्टर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करपी सल्लो तुम्ही दिला. एक लहानसो विसर्ग घेऊन परतून सुरू करूया. नमस्कार, हांव डॉक्टर रेवा दुभाशी. हांव फोण्या गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रायव्हेट प्रॅक्टीस करतां. येत्या त्या बुधवारा 18 तारखेर हांव तुमकां मेळटलें प्रुडंट मिडियाच्या हॅलो दोतर ह्या फोन इन कार्यावळीन. तेन्ना हांव तुमचे कडेन
पिशवी काडपाचें ऑपरेशन म्हणजे युट्रस काडपाचें ऑपरेशन ह्या बद्दल उलयतलें. हें ऑपरेशन केन्ना करप गरजेचें पडटा, खंयच्या पद्दतीन हें ऑपरेशन आमी करूं शकता, ताच्या नंतर बायलांनी कितें काळजी घेवची पडटा, हाज्या बद्दल तुमच्या मनान आशिल्ले दुबाव तुमी म्हाका फोन करून विचारूं शकता. आमचो फोन नंबर जावन आसा 2490444 किंवा 2490445. स्टुडंट मीडियाच्या हॅलो दुतर कार्यावळीचा हो उत्तरार्ध म्हणजे सेकंड हाफ. एक्सपर्ट सीटाचेर आसात प्रोफेसर डॉक्टर उदय काकोडकर, असोसिएट प्रोफेसर अँड युनिट हेड ऑफ पल्मनरी मेडिसिन गोवा मेडिकल कॉलेज, म्हणजे छातीच्या आणि पुलमावच्या दुयेंसाचे तज्ज्ञ दोतोर. छातीच्या खंयच्याय दुयेंसाविशी जे तुमच्या मनात शंका असतात, प्रश्न असतात, ते तुमच्या आमकां फोन करून विचार येतात 2490445 आणि 2490444 ह्या नंबराचेर. तशेंच वॉट्सॅप करूं येता, फेसबुकाचेर ही कार्यावळ लायव्ह चालल्या, युट्यूबाचेर आसा, ह्या खंयच्याय माध्यमांतल्यान तुमच्यानी आमचे कडेन संपर्क साधूं येता. तर डॉक्टर, आमी उलयताले की छातीची दुयेंसां, तातूंत अस्थमा आयलो, स्मोकिंगा खातीर जावपी आयले, मागीर तुमचे इरिटेशन जावपी म्हणजे एसिडिटीक लागून सुद्दां कशें जाता. एक आतां सगळ्यांत कॉमन म्हणजे वन्स अपॉन अ टायम, आतां लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, म्हणजे वन्स अपॉन अ टायम पल्मनरी मेडिसिन हाचें जें हॉस्पिटल आशिल्लें ताका सुद्दां लोक टिबीचें हॉस्पिटल म्हणटाले. पूण आज वेळ बदल्ला, लोकां मदीं बरी जागृताय आसा, इट इज नॉट जस्ट ट्युबरक्युलोसिस, म्हणजे फक्त टिबीच्या दुयेंसांचें हॉस्पिटल न्हय, तर छातयेच्या खंयच्याय दुयेंसा विशयी कसलेय तुमचे तक्रारी आसूं, कसलेय कंप्लेन आसूं, कारण इतकी कितकीशेच दुयेंसां अशें सांगलें, सादे खोकले आसूं शकता, एसिडिटी आसूं शकता, अस्थमाचे प्रॉब्लम आसूं शकता, टिबी आसूं शकता, बाकी कॅन्सर आसूं शकता, खंयचे जे दुयेंस आसा ती सगळी इट कम्स अंडर युअर परव्यू. हो सगळ्यांत अतिशय महत्वाचो, म्हणजे लोकांक पयली म्हणजे त्या हॉस्पिटलान गेला म्हटल्यारच काय लोक रडपाक लागताले. अशी परिस्थिती, नाव सुद्दां बदल्लां, पयली टिबी हॉस्पिटल अशें हें. टिबी हो फक्त एक रोग बरोबर, जो छातयेचो एक रोग, हाचे अर्थ फक्त टिबीच जाल्ले पेशंट थंय आसता अशें न्ही. तर ते पल्मनरी मेडिसीन म्हणजे छातये विशयी जे जितले कितें दुयेंस आसा तांचो सगळ्या दुयेंसांचो थंय तपास जाता, निदान जाता, आनी ताचो उपाय बी आमी थंयसर करता, हें लक्षांत धरूंक जाय. तें टिबी हॉस्पिटल न्ही, तर छातयेच्या खंयच्याय दुयेंसाच्यो जें कितें रेफरल हॉस्पिटल आमी म्हणटा, टर्शरी केअर सेंटर आसा, तें हॉस्पिटल आसा, तेन्ना पेशंटांनी जांकां कोणाक त्रास आसा तांणी मुजरत येवचे आनी आपल्या दुयेंसाचो निदान करून आनी ताचेर उपाय करून घेवचो. डॉक्टर, म्हाका सांग, एक प्रश्न आयल्लो आसा. हॅलो हॅलो, आं डॉक्टर, प्रश्न करता. एक प्रश्न आमकां आयला, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मेकिंग अ हॅबिट एट यंग एज टू ड्रिंक एडेक्युएट वॉटर फॉर द हार्ट. प्रश्न म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्टली रिलेटेड असो ना, पण वॉट एव्हर यू फील कन्व्हिनियंट यू कॅन. उदक हे फक्त हार्टा खातीर अशेंच न्ही, वयल्यान एट अ यंग एज म्हणटा ते बरोबर आसा, कारण कितें, एकदां हार्टाचे दुयेंस जर जायत मागीर तुज्यान अनलिमिटेड उदक घेवंक शकना, मागीर ते तुवें दोतोराच्या सल्ल्या प्रमाणे त्या प्रमाणान उदक घेवचें पडटा. चड करून जेन्ना पळय ताका फेल्युअर आसता बी तेन्ना आमी चड उदक दिना, पण एट अ यंग एज उदक हे घेवप मनशाच्या कुडीक हे सगळ्या वटेंनी बरें, हार्टाक अशें न्ही, ते बेनिफिशियल म्हणजे कुडीक बरें, कॉन्सन्ट्रेशन करपाक बरें. भुरग्यांनी तर आमी पळयता की वॉटर बॉटल व्हरता घरा कडल्यान, पूण जवळ जवळ अर्ध्याहून चड घरा कडेन हाडटा, हे पूर्णपणे चूक आसा. तर उदक हे कित्याक जाय पडटा, की आमकां रिफ्रेश्ड आनी एनर्जेटीक रावपा खातीर उदक जाय पडटा. प्रत्येक जो सेल जो आसता बॉडीचो तातूंत उदक आसता, आनी ताका ते कमी जायत जाल्यार पेशंटाक मागीर मनशाक मागीर डिहायड्रेशन जाता. डिहायड्रेशन जायत जाल्यार मागीर मनशाचे प्रेशर देंवता, ताका मागीर बेगिनान बेगीन पुरो जाता, मागीर एकदम मनीस बेजार जाता, ताजी विचारशक्ती करपाची क्षमताय कमी जाता. तो जर समज जर शिकता भुरगो जाल्यार ताजी ती ग्रास्प करपाची, म्हणजे जे कितें भुरग्याक शिकयता इस्कॉलान ते समजून घेवपाची शक्तीय कमी जाता. आनी अशा वेळार जेन्ना भुरगो खेळून वगैरे आयलो आसता, तेणें उदक पिवप खूब गरजेचें आसा. उदक हें खंयच्याय वयाच्या मनशाक हे एकदम बरें आनी गरजेचें, आनी हाची संवय ल्हान आसतना करून घेवप तर एकदम बरें. कित्याक एक बरी संवय जर आमी ल्हानपणान करीत जाल्यार त्यो संवय आपले बरोबर उरता, वायट संवय जर आमच्या कुडीन जर आमी लायत जाल्यार ती संवय फुडें उरता. बरोबर. म्हणजे डॉक्टर, आनी एक बरी खबर कितें आसा, आमचे ऑफ लेट म्हणजे हालींच एक गव्हर्मेंटचे सर्क्युलर आयल्ले आसा, सगळ्या स्कुलांनी तांकां एक बॅल आता अशें म्हणजे एक बॅल रिंग जाता की तेन्ना भुरग्यांक
उदक पिवपा खातीर टायम दिता. इट इज एडिशनल, म्हणजे आम्ही जसं इंटरवल असतो तसं नाही, अपार्ट फ्रॉम इंटरवल देट इज वन म्हणजे आज स्पेशल आता म्हणजे हाचे महत्त्व असं ते सगळ्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांकूय पटला. इट इज म्हणजे गुड पार्ट, कारण तो प्रश्न विचारला यंग एजीचो म्हणून. सो इट इज नॉट ओनली टू द हार्ट, जसे तुम्ही सांगले की हे उदक सगळ्याच शरीरा खातीर, इट इज लाईक अ फ्युअल. म्हणजे तुम्ही स्कूटर चलयता जर पेट्रोल ना जाल्यार ते बंद पडटली, तशें उदक ना जाल्यार शरीर तुमचे बंद पडू शकता, ताका त्रास जातले. सो बेस्ट म्हणजे उदकांचे, इट इज नॉट अ कॉस्टली आयटम, म्हणजे बाबा काय बदाम न्हय ते किंवा ना बाबा 800 रुपये किलो असं काय असे ना, इट इज अडेक्युटली अवेलेबल. फक्त जे उदक सेफ ते पिवपाचे बेटर. आणि उदक कमी पीत जाल्यार शेवटी दुयेंस जाऊ शकता. करेक्ट, उदक जर खूपच कमी पिले जाल्यार ताका लागून किडनीचे जे परफ्युजन असतात, म्हणजे जे काम असतात ते कमी हळूहळू कमी जाऊन पेशंटाक मागीर किडनीचे स्टोन जाऊ शकता, किडनी जर फंक्शनही कमी जाता. आणि ताचो इफेक्ट आमकां आता कळना. जसे मनशाचे वय वाढत रावता त्या प्रमाणे वेगवेगळी दुयेंसां जाता. आणि जर उदक जर कमी पीत जाल्यार हे जे कितें आमी वायट गोष्टी आमी सध्याक करता ताचो इफेक्ट मागीर जेन्ना आमकां जे आमी वय जाता न्ही त्या प्रमाणे वेगवेगळी दुयेंसां जावं शकता. ताचें मूळ कारण जेन्ना आमी ल्हान आशिल्ले तेन्ना आमी कसल्यो संवय लायल्यो हाचेरय अवलंबून आसता. बरोबर. सो इट इज म्हाका बरो क्वेश्चन आशिल्लो, तुमी ताचे म्हणजे एकदम विस्कटावन जाप दिल्या, लोकांक हो मेसेज पावला आसतलो. डॉक्टर अब्दुल, आमी उलयतना तुमी एकदां म्हटलें की ट्युबरक्युलोसीस आमी ताचे उलयत दिले जाल्यार, म्हणजे हो प्रश्न कित्या खातीर म्हत्वाचो. आज जरी इतकी नवीं नवीं वखदां आसात, न्यू टॅक्नॉलॉजिकल एडवान्समेंट, तरी पण कांय लोकांच्या मनांत हो ट्युबरक्युलोसीस म्हणजे टीबीचो जो भंय आसा तो बरोचसो आसा. म्हाका एक सांगा, आमी हाचे विशीं ट्युबीचे दुयेंसाशी उलयतना, एक म्हणजे आयची, एक म्हणजे ताची लक्षणां, आनी वॉट आर युअर प्रेझेंटेशन सिमटम, ताचे डायग्नोसीस. कारण आज जशें म्हणजे फक्त एक्सरेज न्हय तर देर आर अदर मॉडेलिटीज ऑल्सो, ते तुमी मातशें आमकां विस्कटावन सांगचे. आनी हाचे ट्रिटमेंट पार्ट कित्या खातीर इम्पॉर्टंट, कारण तुमी जशें उदक सांगला की खूब लोकांक दिसता की आतां ना, आतां आपूण बरो जालो म्हणून लोक वखद सोडटात, अशें करनाचा हो जो ड्युरेशन आसा, लायक सी 3 महिन्याचो, 6 महिन्याचो, 9 महिन्याचो जो कोर्स आसा, ताचें महत्व कितें, की तो कित्या खातीर घेवप आसता तितके ड्युरेशनान. टी बी हे एक असे दुयेंस असा ज्याका एक जंतू असता, ताजो जर आमच्या अंगान भितर समज जर शिरकाव झालो जाल्यार ते जंतू आमच्या अंगान वाढून ताका लागून टी बी हे दुयेंस जावं शकता. आणि जर आमी असे वखद वापरले की जाका लागून हे जंतू मरू शकता जाल्यार टी बी आमी क्युअर करू शकता. एक लक्षात धरूं जाय की खंयच्याय मनशाक समजा जर ताका 2 आठवड्यां वयर खोकली असा आणि दोतोराक मेळून खोकली जर कमी जायना आणि तरी पण खोकली चालूच उरता, पेशंटाक चडशे वेळार सांजे वेळार जोर येता आणि जोर चड खूप चड येना, जोर मातसो मातसो जोर येता आणि चडशे वेळार सांजे वेळार जोर येता, ताजे वजन समजा जर कमी जायत वता, ताजी रूच कमी जायत वता, तेन्ना ताका थुकेन समजा जर रगत पडटा जाल्यार आणि अवती भोवती समजा कोण तर फॅमिलीन किंवा भायर सुद्धा जर कोणी लागीं जर टी बीचो पेशंट आसा जाचे कडेन ह्या मनशाचो संपर्क चड आसा जाल्यार टी बी एक हे कारण ह्या पेशंटा मदीं आसपाचे शकता. आणि ह्याच्या खातीर ताणें बेगिनात बेगीन लागींच्या दोतोराक जावं ते गव्हर्मेंट जावं किंवा प्रायवेट जावं तो पेशंटान ठरोवपाचे आसता. पूण एक जशें हांवें सांगलें त्या प्रमाणे प्रत्येक हेल्थ सेंटरान, प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरान, तशेंच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान सगळे कडेन आमी टी बीचें निदान करपाची ही सोय केल्ली आसा आनी ती फुकट केल्ली आसा. ताचे खातीर पेशंटाक एक पयसो सुद्दां दिवचो पडना. बरोबर. आणि टी बी जर डायग्नोज करपाक जाय जाल्यार एक आमी गजाल लक्षात धरूं जाय की जवळजवळ 80-85% जी टी बी आसता ती पुलवांग जाता. तशेंच बाकीचे आमचे जे कुडीचे जे ऑर्गन्स आसा ताकाय टी बी जावंक शकता. सो खंय टी बी आसा त्या प्रमाणे ताची लक्षणां वेगवेगळी आसता. हांवें आतांच जे सांगिल्ली खोकली, थुकी पड रगत पडप ही पुलवांग जर टी बी आसतले. तशेंच समजा पेशंटाक समज गळ्या कडेन गाठी आसा किंवा पेशंटाक समज जर पोटान उदक जालां किंवा खंय जॉयंट सुजला आनी ते समज कमीच जायना आनी बाकीचे सिमटम आसा जाल्यार त्या प्रमाणे त्या त्या दोतोराक वचून ताचे निदान करून घेवचे. पूण एक गोष्ट लक्षात धरूंक जाय की टी बी खंयी आसूं आनी कितलेय चड प्रमाणांत आसूं ताची ती पूर्णपणे बरी जाता. आनी ताका जे कितें वखद जे घेवपाचें आसता ते तितलेच प्रमाणांत घेवंक जाय. म्हणजे टी बी कमी म्हणजे कमी म्हयने वखद घेवप आनी टी बी चड आसा म्हणजे चड वखद घेवप अशें आसना. तर ताका कमीत कमी कमीत कमी 6 महिने हे टी बीची वखदां घेवचें पडटा. आनी जर दर दोतोराक जर दिसलें की 6 महिन्याचे ताका टी बीचे वखदां आनी 1, 2 किंवा 3 महिने वाडोवन दिवंक जाय जाल्यार ती दोतोरान ठरोवपाचें आसता. अच्छा. तर 6 महिने जाल्या म्हणून आमी वखद बंद करना, तर ताजें टी बीचें दुयेंस पेकलां हें पळोवन मागीर त्या प्रमाणे वखद बंद करता. पूण 6 महिन्याचे पयलीं केन्नाच वखद बंद करना. दुसरें आमी लक्षांत धरूंक जाय की ताका टी बी जी आसा ती
नॉर्मल टी बी म्हणजे सेन्सिटीव टी बी जी नॉर्मल सदांची वखदां घेवन बरी जाता तशी टी बी आसा काय ताका रेजिस्टंट टायप टी बी आसा. अच्छा. जर रेजिस्टंट टायप जर टी बी आसा जाल्यार ताका जवळ जवळ अडेज वर्सां सुद्दां वखदां घेवची पडटा आनी ती वखदां तांचे प्रमाणूय बी चड आसता. वखदां जर नॉर्मल टी बीक आमी चार तरेची वखदां जाल्यार ती जवळ जवळ स सात किंवा आठ तरेची वखदां घेवची पडटा. इंजेक्शनां सुद्दां जवळ जवळ स म्हयने दिवचे पडटा. सो ते सगळे दोतोर ठरयता आनी दोतोराच्या सल्ल्या प्रमाणे ताणें घेवचें पडटा. एकच लक्षांत दवरूंक जाय की बरें दिसलें की वखद बंद करूं जायना आनी जशें दोतोरान सांगलां त्या प्रमाणे वखदां. पूण टी बी ही पूर्णपणे बरी जाता जावंक शकता. खंयच्याय भागाक टी बी आसा जाल्यार सुद्दां ती बंद जाता बरी जाता. डॉक्टर आमकां एक प्रश्न धाडला की वॉट आर द कॉजीस ऑफ न्युमोनिया एंड वॉट यू मीन बाय न्युमोनिया. हो शेखर कोरगांवकर हांणी प्रश्न विचारला. न्युमोनिया म्हणजे आमचे पुलमावा मदीं इन्फेक्शन जावन ताका सूज येवप आनी सूज येवपाचे ताचे न्युमोनिया जावपाचे कारणां वेगवेगळीं आसता. ताका फक्त व्हायरस म्हणजे कितें आमी जे आमी फ्लू बी म्हणटा पळय ताका जशें नाक व्हावप शिको येवप तशें तेच व्हायरसीस आमचे पुलमावाकय बी इन्फेक्शन जावन व्हायरल न्युमोनिया जावंक शकता. आनी एक एक वेळार व्हायरल न्युमोनिया सुद्दां एकदम भयंकर एक सिव्हिअरिटी जावन पेशंटाक केन्ना व्हेंटिलेटराचेर घालचें पडटा किंवा पेशंट दगावंक शकता असल्या. तशेंच निमोनिया जावपाचें दुसरें कारण म्हणजे बॅक्टेरिया जे जंतू आसता वाऱ्यान भितर आसता किंवा हॉस्पिटलान आसता किंवा बाकीचे भायर आमी पळयता जांकां पेशंटाक इन्फेक्शन ताचे पासून दुसऱ्या पेशंटाक जावंक शकता. पण लक्षांत धरूंक जाय की अशें निमोनिया सहज जायना. एक म्हणजे ते इन्फेक्शनाचो लोड खूब आसचो पडटा. दुसरें म्हणजे पेशंटाची प्रतिकार शक्ती कमी आसची पडटा. ताका क्रॉनीक फिगदाचे दुयेंस आसता किंवा पेशंट डायलिसीसचेर आसता रिनल प्रॉब्लम आसता जांकां इम्युनिटी कमी आसता असले पेशंटांक ते निमोनिया जावपाचे प्रमाण चड आसता. डॉक्टर मात्सो इंटरप्ट करता एक प्रश्न आयला. हॅलो हॅलो हां विचारात. दोतर म्हजो न्ही रातचो न्हिदलो उपरांत खूब ताळो सुकता आनी असो जीभ सुद्दां हालना. कित्याक लागून सुकता आनी दिसाचे काय चड इतले ताण लागना. रातचे म्हाका चड ताण लागना. चड सारके ताळो सारको सुकून येता. फक्त रातीच्याच वेळार ताळो सुकून येता. आनी तुमचे सध्या किती वखदां बी चालू आसा तुमकां जी तुम्ही घेता? तुम्ही उदक बी कमी प्रमाणात पिता? वखदां आता सध्या चडशी बंद आसा. एसिडिटी प्रॉब्लेम बी आसा? एसिडिटी प्रॉब्लेम खूब आसा. सर जशें ताणें म्हणलां की एसिडिटी प्रॉब्लेमाच्या बद्दल आमी पयलीं उलयल्ले पळय की खोकली येता म्हणून. तशेंच जशी खोकली येता तशेंच एक एक वेळार ताळो सुकून येता कारण ते सय सूज येता आनी त्या प्रमाणान एक प्रकारचो एक थंय ड्रायनेस जाता पळय एसिडाचो तो इफेक्ट जाल्ले कडेन आसता. तर अशें पेशंटान पयलीं म्हणजे एसिडिटी कित्याक जाता ते पयलीं पळोवंक जाय. खूब वेळा एसिडिटी स्ट्रेसाक लागून जाता म्हणजे तो एड्रेस करूंक जाय. स्ट्रेस लेवल कमी करूंक जाय. योगा करूंक जाय. एक्सरसायज करूंक जाय. आनी जाता तितलो एक लक्षांत धरूंक जाय की स्ट्रेस वाडोवन ताचें कांय बरें कांय जायना वयल्यान वाडटा. बरोबर. दुसरें कारण एसिडिटी जावपाचें म्हणजे आमची एक जीवन पद्दती जी आसता ती फास्ट लायफ. आमी खंयच्याय टायमार केन्नाय जेवता खाता आनी ताजेर कंट्रोल कांय आसना. चड तिखट खावप तेलकट खावप हॉटेलांनी खावप हाका लागूनय बी एसिडिटी जावपाचें प्रमाण चड आसता. किंवां फक्त धांवपळ करप आनी जाय तितले प्रमाणान उदक पिवप ना हाका लागूनय बी एसिडिटी जावपाचें प्रमाण चड आसता. जेन्ना एसिडिटी चड आसता न्ही तेन्ना असो ताळो सुकून येवप आनी चडशे वेळार रातचें कित्याक जाता हा कारण आसता की जे एसिड आसता ते मेन जेन्ना न्हिदिलो आसता तेन्ना एसिड ते पोटांतले एसिड ते ताळ्या कडेन येवपाक ताका एकदम सुलभ जाता म्हणजे बरे प्रकारे कारण ताका बशिल्ले आसतना ते हय बशिल्ले आसतना ताका अगेन्स्ट ग्रेविटी येवचें पडटा म्हणजे ते एसिड एक्चुली वयर येवचें पडटा आनी हे इजिली फ्लो जाता ताका लागून ते त्या प्रमाणे चड जाता. सो एसिडिटी हो एक कारण असू शकता. तशें ताळो सुकप किंवा ताळो गच जावप हे एक कारण असू शकता. दुसरें म्हणजे ताणें पळोवंक जाय की ताळ्या कडेनच समज कितें प्रॉब्लेम जर आसा जाल्यार तपास करून घेवचो पडटा किंवां आमचें जे फूड पायप जे आसा ताका समज कितें जर प्रॉब्लेम आसा ताका लागूनय अशें जावंक शकता. तिसरें म्हणजे पेशंटाक समज जर डायबिटीस आसत आनी ताचें निदान जावना जाल्यार ताळो सुकप चड ताण लागप चड भूक लागप आनी चड खावन सुद्दां वजन कमी जायत रावप हे एक एखादे पेशंटाक डायबिटीस जाल्ल्याचें लक्षण आसूं शकता. हें आमी ताणें चॅक करून घेवचें. बरोबर. डॉक्टर आमी निमोनिया बद्दल उलयतात. तुमी सांगलें की बॅक्टेरियल असू शकता बिकॉज ऑफ द ऑर्गेनम म्हणजे जे हवेन जंतू असतात तांकां लागून जाऊ शकता. तशेंच टीबीचे जेन्ना जाता न्ही टीबी ही एक निमोनिया कशी ताजे प्रेजेंटेशन जावंक शकता तेन्ना
ते कारण समजा आम्ही जर थुके तपासले तातून समज जर त्या थुकेन समजा जर बॅक्टेरिया मिळवना त्याला त्या टीबीचे जंतू मिळवले जाल्यार ही निमोनिया ती हाका लागून जाऊ शकता, म्हणजे टीबीक लागून जाऊ शकता. तशेंच आमी आनी एक प्रकार आसा ताका आमी हें म्हणटा, म्हणजे कितें पोस्ट ऑबस्ट्रक्टीव निमोनिया, म्हणजे ताका पेशंटाक एखादें भितर एखादें ट्युमर आसूं शकता. अच्छा. तो ट्युमर म्हणजे कॅन्सर आसूं शकता. तो कॅन्सर आसा ट्युमर आसा म्हणून ताजी जी श्वास घेवपाची वाट आसा ती बंद जाल्ले कारणान ताचे डिस्टल टू इट म्हणजे कितें तर ट्युमराच्या फाटल्यान जो पळय जागो आसता तो लंग्स आसता तो सारको ओपन जायना, तातूंतल्यान जे कितें जंतू बी आसता ते थंय उरता आनी तांकां ते मल्टिप्लाय जावन निमोनिया उरता आनी हो निमोनिया क्लियर जायना, ताका आमी नॉन रिझॉल्विंग निमोनिया अशें म्हणटात, वखदां दिवन क्लियर जालना. सो खुबशे वेळा लंग कॅन्सर आशिल्ले पेशंटाकय बी ताजें मॅनिफेस्टेशन किंवां प्रेजेंटेशन एक निमोनिया अशें जावंक शकता. बरोबर. आमकां एक युट्यूबावेल्यान क्वेश्चन विचारला. I have a lot of acidity, body pain and legs get swollen. Can you help? And, okay, ho pahili ek paad ghiwe. Acidity jashe aami aata kitleshet patient aami aya sangla ki acidity problem ho ki diag lagun jashta. Thay pahili manje sudun karche pa. Stress ak lagun, lifestyle ak lagun, vakta geta munun, kai sarki javan javan na munun, so kub shewala upashi rao ta garje bayar, ani taka lagun jata, udak kami pita munun jata, thay pahili pahun jaye. पांय जर सुस्ता न्ही ताका कारण आसता, म्हणजे ताका एखादें ते किडनीचे कितें प्रॉब्लम आसूं शकता किंवां हार्टाचे प्रॉब्लम आसूं शकता किंवां ताजे पुलमॉन ते उदक म्हणजे कंजेशन जाता म्हणून ताका लागून जावं शकता, ते कारण सोदून काडचें पडटा. दुसरें म्हणजे थायरॉयड प्रॉब्लम आसता, हायपोथायरॉयडिजम जर आसत न्ही जाल्यार ताका लागूनय पांय सुस्ता, तशेंच पूर्णपणे आंगय सुस्ता. तशेंच जे मनीस सोरो पिता तांकां लिवराचे दुयेंस जाल्ले आसता तांकांय अशें पांय सुजप, पोट सुजप हे सगळे प्रकार जावंक शकतात. डॉक्टर, आमकां एक प्रश्न आयला युट्यूबर्सान, ताणें विचारला वॉट आर द कॉजीस ऑफ लंग कॅन्सर, बिकॉज समटायम्स वी फायंड पेशंट्स डोज हू डोंट स्मोक ऑल्सो गेट लंग कॅन्सर. हो एक आनी एक सब क्वेश्चन ताणें विचारला, डू द आय हर्ड डॅट गार्लीक इज गूड फॉर कॅन्सर, वॉट इज युअर ओपिनियन? आमी सेकंड पार्ट लास्टाक घेवया, पयलो पार्ट पयली करूया. लंग कॅन्सराक तशें पळोवपाक गेल्यार एग्जॅक्ट अशें कारण ना म्हणूनच तर ताका एग्जॅक्ट जशें आमी टी बी क्युअर करता तशें लंग कॅन्सर क्युअर करूंक शकना. बरोबर. पूण आमी पळयलां की जे पेशंट लंग कॅन्सर जावन येता तातूंत सगळ्यांत कॉमनेस्ट जें कारण आसा तें सिगरेट किंवां विडी स्मोकिंग एक आसता. दुसरें कारण म्हणजे जें एटमॉस्फेरीक पोल्युशन आसता तातूंत भितर जे घटक आसता जे कार्सिनोजेन म्हणटा जाका लागून कॅन्सर जावपाचें प्रमाण चड जाता हाका लागून जावंक शकता. तिसरें म्हणजे पॅसिव स्मोकिंग, जर जो स्मोकर आसता ताजे अवती भोवती जे लोक आसता ते स्मोकराचो स्मोक जे धुंवर आसा तो आपल्या श्वासावाटे भितर घेता तांच्या मदीं जावंक शकता. तशेंच आमी पळयलां की लायफस्टायला लागुनूय बी कॅन्सर जावपाचें प्रमाण हांणी वाडिल्लें आसता. आनी कॉमन कारण म्हणजे ताका कारण एक्चुली खरें म्हणजे आसना, म्हणून ते जे लोक सिगरेट किंवा विडी ओडना तांकांय कॅन्सर जावंक शकता, पूण तांच्या मदीं जे कॅन्सर जावपाचें प्रमाण आसता ते खूब कमी आसता जे सिगरेट ओडटा तांकां कंपेर केलें जाल्यार. बरोबर. सो बेसिकली जे लोक सिगरेट ओडटा तांकां किंवा विडी ओडटा हांकां कॅन्सर जावपाचें प्रमाण चड आसता, ताका स्वता जावं शकता, ताजे बरोबर जे फॅमिली मेंबर आसा तांकांय जावपाचे हे. सो म्हणजे हो मॅसेज परत ह्याच खातीर सांगता की सो दॅट पीपल आर अलर्ट, आनी फक्त कोणी म्हणना हांव माझ्या आवडीक पिता, बट इट इज नॉट डॅट वे. आनी दुसरें म्हणजे कशें आसा, सिगरेट ओडपाक लागून जे पळय कॅन्सर जाता इट इज अ प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ कॅन्सर. बरोबर. हे आपण टाळू शकता. करेक्ट. सो ते जे कितें आपण टाळू शकता ते टाळप हे महत्वाचे, कारण एकदा जर कॅन्सर जाय ताका इलाज आसना. पूण सिगरेटी पासून पयस रावप म्हणजे फक्त कॅन्सरा पासून पयस रावप अशें न्ही, हार्ट एटॅक जावपाचें प्रमाण चड आसता, तांकां इम्युनिटी कमी जावपाचे, आस्थमा जावपाचे, बाकीचे कॅन्सर जावपाचें प्रमाण चड आसता. कितलीशींच दुयेंसां, जवळ जवळ 22 तरेची वेगवेगळी दुयेंसां सिगरेटीच्या धुराक लागून जावं शकतात, ती आपण टाळू शकता. बरोबर. सिगरेटीच्या पासून पयस रावप. बेसिक म्हणजे कशें आसा डॉक्टर, की ज्या मनशाक पेंवपाक कळना तो उदकान उडकी मारचो ना. सो इट इज अ प्रिव्हेंटेबल, की तूं हाडूं शकता ते, कारण तुका उडकी कोण मार म्हणून सांगना, बट यू डोंट नो स्विमींग. तशेंच जेन्ना तुका खबर आसा की आपल्याक जर आपूण सिगरेट ओडूं ना जाल्यार आपूण इट इज ऑलवेज बेटर अँड सेफर, सो वाय यू वॉन्ट टू गो फॉर देट, म्हणजे विखाची परिक्षा पळोवप ना, जशें आमी कोंकणीन म्हणटा किंवा मराठीन म्हणटा तशें ते. सो मुद्दम जाणात जावन ते हातून आनी कित्याक पळय पडप, ते पिवना सिगरेट ओडूं ना म्हणजे काय तुज्या पोटाक उपाशी उरलो वो मरतलो अशें काय जायना, न्ही अन्न न्हय ते. सो हे नाका जाल्यार हकीक बळे पडप ना,
स्पेशल म्हाका सांग डॉक्टर, ह्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान तुमचो ओदोळचो मॅसेज हांव परत रिपीट करता. यंगस्टर्स स्पेशली खूप जाणां दिसता की आपण एक बरी बायक घेतली, सिगरेट ओढत गेलो म्हणजे हिरो म्हणून. बेसिकली इट इज नॉट अ सायन ऑफ हिरोइजम, इट इज अ सायन ऑफ झिरोइजम. ज्याका स्वतः अक्कल ना ताचे ते सर्वसामान्य लोकांसमोर मांडिले प्रदर्शन, असे माझे स्वतःचे मत. अँड आय एम शुअर. दुसरे म्हणजे तुम्ही जर म्हणता की तो हिरो ओढता म्हणून आपण ओढता की आणि आपण हिरो भाषेन जातलो, पण त्या हिरोचे जे त्रास असतात, ते त्रास ताजे काढिले असतात, ते आम्ही पळना, फक्त ताजी सिगरेट पळता. आणि खरे म्हणजे तो हिरो ती सिगरेट ओढिना, तो ताका सिगरेट ओढपा खातीर फक्त एक सेकंडा खातीर बोटान हातान धरपा खातीर पैसे मेळटात. बरोबर. आणि जो सिगरेट ओढता ताका पळोवन तो खरे म्हणजे आपल्या बॉल्सांचे पैसे वगडायचा आणि बरे दुयेस तयार करून. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. सो बेसिकली ह्या हातूंतल्यान भायर सरा. आणि डॉक्टर म्हणजे आणि जसं ऑफ द ट्रॅक म्हणजे वॉट च्या मदीचो काळ आशिल्लो, आता बरोचसो चेंज झाला, तरी पण केन्ना केन्ना तुम्ही म्हणतात आजकाल चल्याक मातशे ते म्हणजे टू बी इन पार विथ द बॉयज, म्हणजे जेंडर बायस ना, जे चले करू ते आम्ही सगळे करू शकता. ह्या एका वैचारीक भूतान पछाडल्या उपरांत तांकां थोडेशे सिगरेट ओडपाची हुक्की येता किंवा कीक येता, विच इज ऑल्सो रॉंग. आणि हांगा खंयच्याच तरेचो जेंडर बायस म्हणून दादल्यांनी ओडप ना आणि चलयांनी बी ओडप ना. दीस मोर म्हणजे मॅसेज इज व्हेरी लाऊड अँड क्लियर. कारण हाच्या शिवाय तुमकां अशें बरेचश्यो क्षेत्रां आसात जंय तुमची आपली एबिलिटी तुमी दाखोवं शकता. यू कॅन शो इन द स्पोर्ट्स, यू कॅन शो इन द आर्ट, यू कॅन शो इन म्युझिक. तुमचे कलेचे क्षेत्र तुमचे बाकीच्या अभ्यासाच्या माध्यमातल्यान तुमी स्वतःचे वर्चस्व दाखोवं शकता आनी प्रूव करू शकता. ह्या नाका जाल्यार म्हाका बळी पडपाची कांयच गरज ना. बरोबर. आणि जे तुझे खरे टॅलेंट असतात ते फाटी उरता. आणि सिगरेटीक लागून जे पण तुमची जे किती तुमची जी असीमित अशी अपरिमित अशी तुमची हे असतं पण एबिलिटी टॅलेंट असतं पण ती फाटी उरता आणि तुम्ही खरे म्हणजे स्वतःचं एक नाश करून घेता. बरोबर. सो ताजे पासून पैस रावप हे शाणेपण. आणि तुम्ही पैस रावत आणि दुसऱ्यांकही सांगा की सिगरेटीक लागून जे पण वाईट परिणाम जातात ताजे पासून एकच आणि एकच उपाय म्हणजे सिगरेट न ओढप. आणि दुसऱ्याक न ओढपा खातीर एक मॅसेज देऊ आणि काउन्सिलिंग करप. बरोबर. सो म्हाका दिसता डॉक्टर ही एक अतिशय मोलाची आयची जो एपिसोड आशिल्लो की ह्या एपिसोड फक्त आम्ही चर्चात्मक म्हणजे फक्त दुयेंस आणि म्हणजे प्रश्न उत्तर अमके झाला किती करू अशें न्ही, तर एक तुम्ही ब्रॉडर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल कमिटमेंट म्हणून जो मेसेज सगळ्या मुखार पावलो त्या खातीर प्रुडंट मिडियाची जी सगळी टीम आसा तशेंच आमचे जे पळोवपी आसात. कारण ही कार्यावळ आतां जेन्ना लायव होता ताच्या उपरांत रिपीट टेलिकास्ट आसता आणि ह्या कार्यान बरेचशा लोकांनी आमकां युट्यूब किंवा फेसबुकाच्या माध्यमातल्यो आमचे कडेन संपर्क साधलो, त्या सगळ्यांचे आम्ही उपकारी आसात. तरी पण डॉक्टर एक वता वता एक दोन मिनटां खातीर म्हजे कडेन आसा एक अराउंड वन एंड हाफ, तुम्ही एक टेक होम मेसेज म्हणून सांगचो अशी म्हजी इच्छा आसा. टेक होम मेसेज म्हणत जाल्यार एक म्हणजे निरोगी आरोग्य म्हणजे आयुष्य जगप हाच्या पेक्षा आणि बरी काय या संसारात बरी गजल ना. कारण दुयेंस एकदा जाऊन नाही ताचेनंतर उपाय करचे पेक्षा दुयेंस न जावपा खातीर उपाय करप म्हणजे एक बरे आयुष्य जगप. बरोबर. बरे जेवण जेवप, हेल्दी रावप आणि हेल्दी माइंड दवरप खूप गरजेचे असा. आणि हेल्दी लाईफस्टाईल ही खूप गरजेची असा. किंवा शेवटी आम्ही फक्त एक जे आमकां खबर ना त्या हाजे फाटल्यान आम्ही धावत रावता आणि जे आपल्याकडे असा ते वगडायता. बरोबर. आणि दुसरे म्हणजे पळयता आम्ही की इफ यू इन्व्हेस्ट इन हेल्थ. बरोबर. आणि आम्ही पळयता की आम्ही NSC करता, PPF करता किंवा फिक्स्ड डेपॉझिट करता आणि भांगरां शिंगरां सगळी करता आणि ती शेवटी किती करता की वरून ती बँकेत दवरता आणि शेवटी आपण एक गरीब मनीस कसो जगता. ताका लागून जे किती आम्ही आपल्या आयुष्याचे आरोग्याचे जे खर्च करूक जाय त्याच्यापासून एक बरी गजल म्हणजे ह्या आरोग्यापासून जो आमकां डिविडंड मेळटा तो फक्त आमकांच मिळू शकता. वेरेज जे पैसे आम्ही बँकेत किंवा LIC जे पॉलिसी कसली पॉलिसी आम्ही करता की हे आमच्या नंतर आणि कोणीतरी एन्जॉय करतलो. बरोबर. सो हे आम्ही लक्षात धरू जाय. जर आरोग्य तुम्ही इन्व्हेस्टमेंट आज करीत म्हणजे एक्सरसाइज करीत, बरे जेवण जेवीत, निरोग्य आरोग्य निरोगी आयुष्य जगत जाल्यार हाजो फक्त फायदो आमकांच आणि आमकांच मेळटलो. आणि हाजो फायदो तुमकां जेन्ना पळय जेन्ना तुम्ही वय जातले तेन्ना ताजी इम्पॉर्टन्स कळून येतली. बरोबर. असा डॉक्टर ही अतिशय मोलाची आणि महत्वाची कार्य आशिल्ली. एक परत टेक होम मेसेज सांगता की जसे अदर डॉक्टरांनी सांगला की आज ट्युबरक्युलोसिस सारख्या दुयेंसाचे निदान खंयच्याय जाग्यार जाऊ शकता सगळी वखदां. म्हणजे वी शूड रियली थँक गव्हर्नमेंट ऑफ गोवा एज वेल एज अवर नॅशनल मिशन आसा की हेल्थ मिशनाचेर की हाचेर सगळो येवपी खर्च सरकार करता, मागीर तुम्हाला एक पयसो खर्च करचो पडना. आणि
हो जो सपोर्ट आसा म्हणजे स्पेशली स्टेट लायक गोवा की जी सगळी भलायकी यंत्रणा एका मोटिवेटेड जावन कार्य करता अंडर एबल लिडरशीप हे सगळे असे चालू उरताना तुमचो सगळ्यांचा सहभाग महत्वाचा कोणीच डिस्करेज जायनासतना बाकीच्यांकूय प्रेरणा दिवपाक जाय बरे निरामय निरोगी आयुष्य जगपा खातीर आयची कार्यावळ सोपोवच्या पहिली प्रुडंट मिडियाची जी म्हणजे टेक्निकल सपोर्ट टीम आशिल्ली त्यांच्या सगळ्यांच्या काळजांसावन देव बरे करू तांकां लागून हे बरेचशे जे आमचे नेटवर्किंग आसा त्याचे पब्लिसिटी जाता आनी लोकां मेरेन एक महत्वाचो मोलादीक मेसेज पावपा खातीर ही सगळी यंत्रणा कार्यान्वीत आसता त्या खातीर आयची कार्यावळ सोपोवच्या पयली तुमकां एकदां सगळ्यांक काळजांसावन देव बरें करूं डॉक्टर मुजरत वेळ काडून तुमी आमच्या ह्या कार्यावळीन सहभागी जाले त्या खातीर सगळे पळोवपी ह्या कार्यावळीचे वांटेकरी आनी कार्यावळी ही सगळी घडोवन हाडपी ह्या सगळ्या यंत्रणांचे तुमकां काळजांसावन देव बरें करूं नमस्कार.